सांगलीचा तिढा अजून सुटलेला नाही आहे. काल जे आहे संजय राऊतांनी म्हटलंय की जे आहे नौटंक्या बंद करा अशा पद्धतीचं काँग्रेसला सुनावलं. पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या पूर्ण थांबवाव्यात. खरं तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्यात. आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू, वरिष्ठांच्या लेवलवर सोडू हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पहिले आहे. एक दोन दिवसांमध्ये जमलं तर उद्याच या सगळ्या प्रश्नावर आम्ही पडदा टाकू, कारण की काँग्रेसची भूमिका याच्यातली स्पष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीत देशामध्ये संविधान विरोधी जो सरकार आहे, लोकशाहीच्या विरोधातलं सरकार जे नरेंद्र मोदीचं भाजपचं आहे, ते सत्तेत आलं नाही पाहिजे. त्यासाठी आम्हाला काही परिणाम भोगावे लागले तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत अशी भूमिका आम्ही स्पष्ट सांगितलेली आहे. आणि हे सगळं सांगत असताना अशा पद्धतीचं लहान कार्यकर्त्यासारखा एका मोठ्या व्यक्तीने वक्तव्य करावं हे न पसणार आहे, आणि म्हणून त्यांनी त्याच्यातला सुधार करावा एवढा सल्ला आमचा त्यांना. सांगलीवर तुम्ही म्हटलं की काही करायला तयार आहे, आम्ही तुम्हाला सांगितलं की सामोपचाराने हा प्रश्न सोडवू, तर अशा पद्धतीचं वक्तव्य मोठ्या नेत्यांनी करू नये एवढा सल्ला आमचा आहे. त्यांनी मागच्या आठवड्यात एक वक्तव्य केलं की एका सांगलीच्या जागेसाठी राहुल गांधींचं पंतप्रधान पद. मी काय बोललो की त्यांनी लहान कार्यकर्त्यासारखं बोलू नये एवढाच आमचा सल्ला आहे संजय राऊतांना. काल जे होते विश्वजित कदम स्वतः आले होते, भेट घेतली, चेन्नईची भेट घेतली, त्यांनी खरगेंची भेट घेतली, तरी हा प्रश्न सुटत नाही, नेमका अडलं कुठं आहे? मी सांगितलंय उद्या जमलं तर हा सामोपचाराने प्रश्न सोडू आणि त्याच्यातला मार्ग काढू. शिवसेनेने आपली तिकीट जर मागे घेतली नाही तर काँग्रेस बंड करणार? म्हणजे मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला बंड करायचं आहे का मीडियाला? आम्ही सांगितलं की सामोपचाराने सोडू. मध्यंतरी चर्चा होती की काही मैत्रीपूर्व लढती, तर त्या फॉर्मुलेवर विचार सुरू आहे. उद्या नाही तर परवा आपल्याला हा प्रश्न सामोपचाराने सुटलेला पाहायला मिळेल. एकनाथ शिंदे परत भाजपच्या एकनाथ शिंदे ऑलरेडी भाजपच्याच वाटेवर आहेत, त्याच्यामुळे ते एकनाथ शिंदेचं काय वेगळं सांगतात? मला नाही वाटत की एकनाथ खडसे मला नाही वाटत की भाजपमध्ये जातील, कारण की त्यांचा जो छळ झालेला आहे भाजपमध्ये, त्यांनी अनेकदा त्या छळाचं वक्तव्य केलेलं आहे, ते स्वाभिमानी नेते आहेत, ते असं करणार नाही असं मला वाटतं. कुठेतरी काही दिवसांपूर्वी त्यांची अमित शहा वगैरे भेट झाली असल्याची चर्चा आहे, त्यामुळे तुम्ही नाकारताय काही तुमचं बोलणं वगैरे झालं का? मला मी सांगितलं की तुमच्याच माध्यमातून मी त्यांच्यावर भाजपने जो छळ केलेला होता, त्यांना जो त्रास दिलेला होता, ते त्यांनी वक्तव्य अनेकदा माध्यमाला सांगितलेलं आहे, आणि भाजपने त्यांना जो ज्या पद्धतीनं त्यांना वाईट ट्रीटमेंट दिलं, त्यांच्या जाव्याला जेलमध्ये टाकलं, त्यांना जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करतात आहेत, हे सगळं चालत असताना ते भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही, असं माझं मत आहे, माझं कोणाशी बोलणं नाही जात. बावनकुळे यांनी म्हटलंय की ते परतीच्या मार्गावर आहे, केंद्रीय जे आहेत समिती ठरवतील त्यांना पक्षप्रवेश घ्यायचा. मला भाजपचं एक कळत नाही, एक मोठा बलाढ्य नेता स्वयंघोषित विश्वगुरु नरेंद्र मोदी त्यांच्याजवळ आहे, त्यांना हे लोक घ्या ते लोक घ्या ते घर तोडा ते पक्ष तोडा हे भाजपला करावं का लागतं? त्या विश्वगुरुच्या नावाने मतं मागतात ना हे लोक नरेंद्र मोदींच्या नावाने, तर त्याच्या नावाने जिंकायला पाहिजे ना. भाजपची अवस्था अशी पूर्ण देशभरात आहे महाराष्ट्रासहित की ते निवडूनच येऊ शकत नाही, म्हणून जी काही मूळ मुद्दे जे आहेत जनतेचे, ज्याचे आश्वासन यांनी 2014 आणि 2019 दिलं, त्या आश्वासनाची हे पूर्तता करू शकले नाही, आणि म्हणून भ्रष्टाचारी लोक जमा करायचे, त्याला भ्रष्टाचाराचा आरोप लावायचा, त्याचे पैसे बघा आता अजित पवारांकडून 70,000 कोटी यांनी जमा केलेत का? अशोक चव्हाणांकडून त्यांनी आदर्श घोटाळ्याचे पैसे घेतलेत का? अशा सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यावं लागेल ना या लोकांना. मैंने खाऊंगा ना खाने दूंगा असं सांगणाऱ्या नरेंद्र मोदींनी सगळे भ्रष्टाचारीच लोक जमा केलेत, आणि या भ्रष्टाचारी लोकांच्या माध्यमातून आज देशाची संपत्ती लुटण्याचं काम ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने चालू केलेलं आहे, आणि महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न दुर्लक्षित केलेत, त्या प्रश्नाचं उत्तर यांना जनतेला द्यायचं आहे, पण त्या प्रश्नावर हे बोलत नाही. नरेंद्र मोदींचं मी भाषण पाहतोय आता निवडणुकीचे, ते देशाच्या जनतेसाठी काहीच बोलत नाही,
ते गांधी परिवाराने असं केलं, नेहरू परिवाराने असं केलं, हे काही मुद्दे आहेत? 10 वर्षाच्या पहिले तुम्ही तेच मुद्दे सांगून सत्तेत आले, आता ते मुद्दे संपले, तुम्ही काय केलं देशासाठी? किती देश विकला? तुमच्या मित्रांना 16.5 लाख कोटीचं कर्ज तुम्ही माफ केलं, ते सांगा ना कशासाठी केलं? शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकले नाही तुम्ही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुमच्या 10 वर्षाच्या काळात वाढल्या, त्याचं उत्तर द्यायचं नाही. शेतकऱ्यांना साधे विद्युत देत नाही, रोज महागाई वाढवता येते, याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि म्हणून मूळ प्रश्नावर भाजपने आता लोकांकडे जावं, पण ते भाजप मुद्दाहून जात नाही, माध्यमांना पकडून जनतेची दिशाभूल करण्याचं काम जे भाजप करते आहे ते आता देशातल्या जनतेने ओळखलेलं आहे. आणि या काळामध्ये मोदीचं सरकार आता येणार नाही हे आता जनतेने तय केलेलं आहे. रामटेकमध्ये बघितलं गेलं तर राजू पारवे जे आहेत ते काँग्रेसकडून गेले आहेत, शिवसेनेच्या गटांमध्ये गेले आहेत, त्यानंतर रश्मी बर्मेनचं जे काही घडामोडी आता आपण बघितल्या आहेत, या एवढं सगळं असताना पण एक म्हणजे आता अशी चर्चा आहे की डमी उमेदवार काँग्रेसचा तिथे रामटेकमध्ये आहे, तरी सुद्धा भाजप म्हणा किंवा शिवसेना म्हणा पंतप्रधान उतरणार आहेत त्या प्रचारासाठी 10 तारखेला. आज मुख्यमंत्री शिंदे येत आहेत, 2 दिवसापूर्वी गोविंदा येऊन गेले आहेत, कसं बघता तुम्ही? डमी तर भाजपचे उमेदवार आहेत, नागपूरचा पण डमी उमेदवार आहे, दुसऱ्याला डमी म्हणायचं यांचे काय आहे? मी मतं मागणार नाही, मी लोकांच्या घरी जाणार नाही, मतं द्यायची असेल तर ते देतील, आता काय गलोगली फिरतात आहे? म्हणजे डमी उमेदवार आहे त्यांचा असं म्हणायचं का? आम्ही कुठलाही उमेदवार असेल त्याला असं डमी हे देऊन भाजप जे जनतेची दिशाभूल करते ते आता भाजपच्या या सगळ्या मानसिकतेला या विक्षिप्त मानसिकता जी भाजपची आहे ती आता जनता ओळखू नये. त्यामुळे रामटेक लोकसभा असेल किंवा नागपूर असेल, भंडारा गोंदिया असेल, गडचिरोली असेल किंवा आमची चंद्रपूर असेल, या पहिल्या टप्प्यातल्या 5ही निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडी जिंकेल असं चित्र पूर्ण आहे. त्याच्यामुळे यांनी उभे ठेवलेले ते डमी होते का हा प्रश्न निर्माण होतो ना. आता महायुती सोळ्यात येतो, महाभारत चाललेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की आता सगळ्यात महत्वाची भूमिका, कालच आमच्या काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आम्ही जाहीर केलेला आहे, आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी अशा सगळ्या नेत्यांनी या देशाला, देशाच्या जनतेला आमची काँग्रेसची भूमिका काय ती त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी काँग्रेस काय करणार, तरुणांसाठी काय करणार, महिलांसाठी काय करणार, गरिबांसाठी काय करणार, ही विशेष करून ज्या ओबीसी चळवळीमध्ये देशभरातल्या अनेक संघटनेनी अनेक वर्षापासून आंदोलन करत होते आणि ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आता जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पक्षाने मांडलेल्या आहेत. जनगणनेसहित हे सगळे इश्यू जे ओबीसी संघटनेचे होते ती भूमिका स्पष्ट काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे. आता खऱ्या अर्थानं ओबीसी संघटनांची जबाबदारी जास्त बनते आहे की तुम्ही कालपर्यंत जे मोर्चे काढत होते त्याला आता पूर्ण करण्याची संधी आलेली आहे. तर मला या निमित्तानं आव्हान सगळ्या ओबीसी समाजाला करायचं आहे की ज्यासाठी तुम्ही उन्हात, पावसात, हिवाळ्यात, लहान पोरापासून तर वयोवृद्धापर्यंत मोर्चे काढलेत ओबीसीच्या जनगणनेच्या बाबत, त्यांच्या विकासाच्या बाबत, त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी, आज ती भूमिका काँग्रेस पक्षाने मान्य केलेली आहे. आणि म्हणून आता हे सरकार आणणं हे आता ओबीसी समाजाच्या हातात आहे. धर्माच्या नावाने जे आपल्याला सातत्यानं भाजपनी जी अफूची गोळी देऊन ठेवून आपलं शोषण केलं त्या भाजपपासूनही आता आपण सावध राहिलं पाहिजे हे आव्हान मी माझ्या ओबीसी समाजाच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी करतोय. याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये एक मुद्दा त्या ठिकाणी सुटला, कारण की हा केंद्र सरकारच्या अखातीत नव्हता. जुनी पेन्शन जी आहे या जुन्या पेन्शनच्या बाबत महाराष्ट्रामध्ये आपल्या आशीर्वादाने सरकार इथं आमचं आलं तर जुनी पेन्शन सुद्धा आम्ही या ठिकाणी लागू करू. आणि जो प्रॉव्हिडंट फंड आहे जो केंद्र सरकारकडे आहे तिथं हे केंद्रातले सरकार तेवढंच महत्वाचं आहे, कारण की आपण पाहताय की आम्ही कर्नाटकमध्ये जुनी पेन्शन लागू केली, तेलंगणात केली, आम्ही हिमाचलमध्ये केली, पण जे पैसे जो वाटा तुमचा जो घामाचा पैसा केंद्राच्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये असतो तो पैसा ते देत नाही, त्याच्यामुळे राज्यावर भार पडतो. त्यामुळे केंद्रातलंही सरकार तेवढंच महत्वाचं आहे.
आणि या जाहीरनाम्यामध्ये जुने पेन्शन हा विषय केंद्रातला नसतो म्हणून राज्य सरकार याच्यानंतरच्या ज्या निवडणुका आहेत त्या याच्यामध्ये लागू करेल अशा पद्धतीची भूमिका मी जुन्या पेन्शनला सगळ्या कर्मचाऱ्यांना मी या निमित्तानं आवाहन करतो. भाऊ बावनकुळे म्हणाले की काँग्रेस पार्टी नेहमी आंबेडकरी विरोधात राहिलेली आहे. प्रकाश आंबेडकर यांना राजकारणामध्ये ते इस्टॅब्लिश होऊ देत नाही, त्यांना फक्त आंबेडकरी मतं पाहिजे. त्याला किती अभ्यास आहे मला माहिती नाही. त्यांच्या अभ्यासाबद्दल तर मला चर्चा नाही. विद्वान आहेत महान, त्याच्यामुळे त्यांच्या विद्वत्तेबद्दल मला जायचं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या घटना समितीमध्ये घेण्याचा आग्रह जो काँग्रेसने केला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं या देशाच्या लोकतांत्रिक व्यवस्थेची जळमळ मजबूत झालेली आणि त्या माध्यमातून आज हे संविधान जे आहे जे गेल्या 75 वर्ष या देशामध्ये लोक गुणागोविंदानं नांदतात ते संविधान तुम्ही संपवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्ही संपायला लागलेले आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरचा इश्यू घेऊन ते आता आज विड्रॉल आहेत. आता अजूनही आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांसमोर हात आमचा मैत्रीचा हात त्यांच्यासमोर आहे. आज काही त्यांचा निर्णय आला तर प्रकाश आंबेडकर साहेबांना पूर्ण मदत करायची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आंबेडकरी चळवळीच्या बाबतचं बीजेपीला बोलण्याचा काहीच अधिकार नाही. दिखावा हे लोक करतात पण आंबेडकरी व्यवस्थेला चुरडून टाकण्याचं काम हे करतात. आपण पाहिलं असेल की बागेश्वर बाबाला परवा यांनी आणलं आणि त्या ठिकाणी जे परमात्मा एक सेवक जे आहे मंडळ त्यांचे धर्मगुरू जे आहेत त्यांच्यावर टीका करण्याचं पाप या लोकांनी केलं. राजसंत तुकडोजी महाराजांची जी मोहीम आहे जी देशहिताची आहे ती पण चिरडून टाकायचं काम हे लोक करतात आहेत. संत तुकाराम महाराजांना महाराष्ट्राचे ते संतातले सर्वोच्च संत होते त्यांच्यावर बागेश्वर बाबांनी टीका केलेली आहे. त्याच्यामुळे भाजपची जी काही दाखवायचे दात आणि खायचे दात जे आहेत ते जनतेला आता कळलेले आहेत. त्यामुळे अशा विद्वत्तेचं जे जास्त विद्वत्तेचं प्रदर्शन भाजप करत असेल त्यांचे कोणी नेते करत असेल तर त्यांना आमचा सल्ला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या सध्याचं स्टेटस काय समजायचं? आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. आज त्यांनी निर्णय करायचा आहे. आज शेवटचा दिवस आहे. अनेक टप्प्यातले आज त्यांची निवडणूक आहे. त्यांनी जिथं फॉर्म भरलेला आहे तिथं आज विड्रॉलचा आखरी दिवस आहे. आम्ही परवा अकोल्यात जाऊन त्या ठिकाणी आव्हान करून आलेलो. त्यांनी आज आम्हाला प्रस्ताव दिला तर आज आम्ही निर्णय करू शकतो 3 वाजेच्या पहिले. गिरीश महाजन म्हणाले की काँग्रेसची अवस्था जी आहे ती देशामध्ये खस्ता आहे. 50-60 वर खासदार त्यांची निवडून येणार नाही. थोडे दिवस मस्ती करा म्हणा. लोकशाहीच्या या पर्वाला आणि लोकमताला एवढं सहजतेनं बीजेपी घेते आहे ज्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये यांना जो फोबिया झालेला होता आणि कोणतं काढलं होतं त्यांनी फील गुड, तर यांचं इंडिया शायनिंग फील गुड जो आहे तो आता पण आहे. 10 वर्षात तुमची असलियत देशाच्या जनतेला कळलेली आहे. नरेंद्र मोदीचा चेहरा दाखवून तुम्ही ज्या पद्धतीने या देशाच्या संपत्त्या विकल्यात, देशाच्या संविधानिक आणि लोकशाही व्यवस्थेला संपवलं, या देशाच्या अन्नदात्याला तुम्ही आतंकवादी आणि खालिस्तानी आणि आंदोलनजीवी म्हणून या देशाच्या अन्नदात्याला तुम्ही अपमानित केलं, तरुणांना बर्बाद करण्याचं काम तुम्ही करतात, अग्निवीर सारख्या योजनेच्या माध्यमातून तरुण पिढी बर्बाद करतात आहात, गरिबांना उद्ध्वस्त केलेलं आहे, तर हे सगळं आता लोकांना 10 वर्षात कळलेलं आहे. तुमचा पुलवामा पण लोकांना कळलेला आहे आणि तुमचा खरा चेहरा पण कळलेला आहे. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे त्यांना बोलू द्या. निकालापर्यंत या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. उदयनराजेंनी टीका केली आहे की काँग्रेसचा गरिबी हटाचा जो नारा असतो तो फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित असतो आणि तळागाळातील लोकांना गाळामध्ये टाकण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं असं टीका केली. त्यांचा काही विचार नाही आहे. त्याच्यामुळे त्या महाराजांबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. काल मुख्यमंत्र्यांची एक बैठक पार पडली, त्यामध्ये सगळे शिवसेनेचे जे पदाधिकारी होते त्यात ठाणे, रत्नागिरी, नाशिक, पालघर या जागा आता भाजपला देऊ नये असा दबाव मुख्यमंत्र्यांवर आहे. काय कसं पाहतो तुम्ही? महाभारत आहे महायुतीमध्ये. त्याच्यामुळे आता या महायुतीतला महाभारत केव्हा संपेल आणि कोण तिच्यामध्ये कौरव होतो आणि कोण पांडव होतो हे आता येणारा काळच सांगणार आहे. बच्चू कुटू निकाल पाठिंबा दिले
कोणाला रामटेकला स्वागत आहे. चलो सर हिंदी एक हिंदी तुम्ही समजा अहवाल ओबीसी समाजाला. कल कांग्रेस का मैनिफेस्टो हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे जी और सोनिया गांधी जी और राहुल गांधी जी और सभी कांग्रेस के नेताओं ने उसको जाहिर किया है और उसमें विशेष करकर देश भर के ओबीसी संगठन ने ओबीसी समाज की जनगणना होना चाहिए, आर्थिक सर्वेक्षण होना चाहिए, यह मांग कई सालों से चल रही है. कांग्रेस पार्टी ने उस बात को एक्सेप्ट किया और अपने मैनिफेस्टो में डाला है, पार्टी के एजेंडे पे भी वो सब्जेक्ट है और कई योजना जो है जो गरीब महिलाओं के प्रति है उनको 1,00,000 रुपया हर साल दिया जाएगा, बच्चों के नौकरियों की हमी दी है उनको, किसान को भी उनके फसल की हमी दी गई है, गरीब को वहां पे न्याय योजना दी है. तो ये सब व्यवस्था को देखते हुए विशेष करके ओबीसी समाज एक बड़े पैमाने में पूरे देश में है तो अब ओबीसी समाज की जवाबदारी बनती है कि देश में राहुल गांधी जी के नेतृत्व में, मल्लिकार्जुन खड़गे जी के नेतृत्व में कांग्रेस की सरकार आए और इसलिए ओबीसी समाज ने पूरे समूह ने कांग्रेस के साथ खड़ा होना चाहिए, यह आह्वान मैं यहां करता हूं. कांग्रेस के माजी आमदार चलो